नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. गणेश भक्तांसाठी आज खास दिवस आहे, कारण आज वर्षातली पहिली अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. कोरोनाचे निर्बंध सगळे हटल्यानंतर पहिल्यांदाच अंगारकी साजरी होते. त्यानिमित्तानं अष्टविनायकाचं दर्शन न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून प्रेक्षकांना आम्ही घडवतोय. एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत. सकाळीच बाप्पाचं दर्शन न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी. आज अंगारकी संकष्टी चतुर्थी आणि वर्षातली पहिलीच अंगारकी आहे. त्यानिमित्तानं अष्टविनायकापैकी प्रत्येक गणपती बाप्पाचं दर्शन न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी खास, कारण कोरोनाचे निर्बंध हटल्यानंतर अनेकांना मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेता येणार आहे. त्याचसोबत घरबसल्या सुद्धा न्यूज 18 लोकमतवरती तुम्हाला गणपती बाप्पाचं दर्शन घेता येणार आहे. आणि अष्टविनायकाच्या प्रत्येक गणपतीचं हे दर्शन न्यूज 18 लोकमतवरती आणि ही एक्सक्लुसिव्ह दृश्य खास प्रेक्षकांसाठी आज अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या निमित्तानं. तसंच महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रसिद्ध गणपती बाप्पाचं दर्शन, तिथे कशा पद्धतीनं पूजा अर्चा सुरू आहे, यासंदर्भातला सगळा आढावा आपण घेणार आहोतच. मात्र तत्पूर्वी या बुलेटिनची सुरुवात आणि दिवसाची सुरुवात सुद्धा अष्टविनायकाच्या गणपतीपैकी या सगळ्या आठही गणपती बाप्पाच्या दर्शनानं. आणि ही थेट दृश्य अगदी पहाटेपासूनच गणपतीच्या प्रत्येक देवळामध्ये महाअभिषेक असेल, पूजा अर्चा सुरू झालेली आहे. त्यानंतर आज नेहमीपेक्षा लवकरच गणपती मंदिर हे भाविकांसाठी दर्शनासाठी खुलं करण्यात येत आहे. मात्र अष्टविनायकाच्या गणपतीचं हे दर्शन घर बसल्या न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी खास. तर आज अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्तानं मंदिरं सजली आहेत. कोरोनाचे सगळे निर्बंध हटल्यानं राज्यातील मंदिरं गणेश भक्तांनी फुलून जाणार आहेत इतकं नक्की. अंगारकी निमित्तानं सिद्धिविनायक चरणी भाविक लीन झालेत. राज्यभरात अंगारकी संकष्टी चतुर्थीचा उत्साह आज दिसणार आहे. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष सुरू आहे. पुणे आणि ओझर या दोन ठिकाणची ही दृश्य आहेत. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात सुद्धा भक्तांनी गर्दी करायला सुरुवात केली. आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे गणपती मंदिरात. आणि बाप्पाचं हे विलोभनीय रूप पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातनं ही थेट दृश्य, तर ओझरच्या विघ्नहर गणपती या गणपतीचं देखील दर्शन न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी. राज्यातल्या वेगवेगळ्या भागातल्या प्रसिद्ध अशा गणपती मंदिरांमध्ये आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे. आणि भाविकांना दर्शनासाठी सगळी व्यवस्था, त्याचसोबत अगदी भल्या पहाटेपासून गणपतीच्या देवळांमध्ये रांगा लागलेल्या आहेत, कारण आज अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे, अंगारक योग आहे आणि या वर्षातली पहिली अंगारकी आहे. कुठे अथर्व शीर्ष पठण तर कुठे आणखी वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय गणपती मंदिरांमध्ये. ओझर मधली ही थेट दृश्य आहेत. तर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचं हे गणपतीचं विलोभनीय रूप. आणि आता आपण थेट ओझरला जाऊयात. तिथे आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे आपल्यासोबत आहेत. रायचंद, अष्टविनायकापैकी एक ओझरचा विघ्नेश्वर आणि या विघ्नेश्वराचं दर्शन आपण आपल्या प्रेक्षकांना देतोय. काय वातावरण आहे तिथे आता? खरं तर सकाळचे 7 वाजलेत आणि आपण ओझरच्या या प्रांगणामध्ये आहोत. आता सकाळची जी महाआरती असते ती सुरू आहे. मी कॅमेरामनला सांगू इच्छितो का या साईडला जी गर्दी दिसते, तर सकाळची आरती सुरू असताना सगळे भाविक या ठिकाणी तल्लीन झालेले आहेत. आणि या सुद्धा आहेत गणेश भाऊ
प्रदेश अध्यक्ष नेमकी काय तयारी आज करण्यात आलेली आहे वर्षातली पहिली अंगारकी आहे समजा अंगारकी चतुर्थीच्या सर्व गणेश भक्तांना मनापासून शुभेच्छा आज पहाटे पाच वाजता विघ्नहर गणपती संस्थेच्या विश्वस्त मंडळाच्या शुभहस्ते महाभिषेक करण्यात आला आणि त्यानंतर भाविकांसाठी मंदिर खुले केले आज महत्वाचं म्हणजे आज गणया 51 जोडप्यांना राज्यभरातून 51 जोडप्यांचं आज गणेश याग मंदिरात चालू आहे आणि आता तुम्ही पाहत आहे गणपतीची महाआरती सुरू आहे सध्या कडक उन्हाळा आहे कडक उन्हाळ्यामध्ये भाविकांना दर्शनासाठी नेमक्या काय काय सुविधा उपलब्ध करून दिल्या खरं तर सभा मंडप आहे आज मंदिरात खाली मॅटिन टाकलेला आहे प्रत्येक भाविकाची व्यवस्थित सोय केलेली आहे आपल्यासोबत काय तू दर्शनाला सकाळपासून आहेस काय वातावरण काय देवाला साकडं टाकलं रायचंद शिंदे आमचे प्रतिनिधी ओझरच्या विघ्नेश्वराच्या मंदिरात आहेत आणि तिथली दृश्य आपल्याला दाखवत होते ते अतिशय प्रसन्न असं वातावरण कारण अगदी सकाळपासूनच भाविकांच्या या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या आहेत गणपतीच्या दर्शनासाठी आज संपूर्ण दिवस हाच माहोल हेच वातावरण असणारे अतिशय प्रसन्न असं वातावरण तिथे भक्तांसाठी सोय करण्यात आली आहे वर्षातली पहिली अंगारकी आहे कुठे गणेश या कुठे अथर्वशीर्ष पठण तर कुठे महाआरती सुरू आहे आणि ही सगळी दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी आम्ही थेट दाखवणार आहोत त्या त्या ठिकाणच्या प्रसिद्ध अशा गणपती मंदिरातून सध्याची ही दृश्य पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातली आणि तिथे सुद्धा भक्तांची मांजाळी आपल्याला दिसते अगदी रांगेमध्ये प्रवेश दिला जातोय भक्तांना दुसरीकडे मुंबईतील सिद्धिविनायक गणपती मंदिर आणि तिथे सुद्धा अगदी पहाटेच आज विशेष महापूजा महाआरती आणि त्यानंतर गणेश भक्तांसाठी दर्शन सुद्धा सुरू झाले प्रत्येक मंदिर आज पहाटेपासूनच भक्तांसाठी खुली ठेवण्यात आलेली आहेत कारण आज अंगारक संकष्टी योग आहे आणि त्यामुळेच गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांचा अक्षरशः ओघ असतो रीघ लागलेली असते आणि त्यामुळेच आज जरा मंदिरं सुद्धा जरा जास्त वेळ उघडी असतात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पुण्यातली ही दृश्य आहेत आणि दुसरीकडे मुंबईतील प्रसिद्ध प्रभादेवीचा सिद्धिविनायक